मित्रांनो, ज्योमेट्रीचे सेक्शनमध्ये आज आपण रेषाखंड दुभागणं हे पाहणार आहोत. आपण ज्याला इंग्लिशमध्ये परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ सेगमेंट म्हणतो. सो यामध्ये आपल्याला दोन गोष्टी करणं महत्त्वाचं आहे. वी हॅव टू मेक फर्स्ट 90 degree अँगल इथं कन्फर्म होणं महत्त्वाचं आहे. अँड देन मिड पॉईंट आपल्याला मार्क करणं आवश्यक आहे. त्याच्यावेळेस आपण ज्याला परपेंडिक्युलर 90 degree अँगल यासाठी की हा परपेंडिक्युलर आहे आणि बायसेक्टर यासाठी की दोन्ही साईड इक्वली बायसेक्ट होतात, दुभागले जातात, म्हणून त्याला आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ सेगमेंट म्हणतो. त्यासाठी फर्स्ट आपल्याला प्रोसेस काय करायची, की वी हॅव टू ड्रॉ अ सेगमेंट, अ लाईन समवेअर इन द मिडल. इथं आपण एक लाईन ड्रॉ केली. लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्या कंपासमध्ये लाईन ड्रॉ केल्यानंतर कंपासमध्ये मोर दॅन हाफ एवढा डिस्टन्स घ्यायचं. वी हॅव टू टेक मोर दॅन हाफ, दिस इज द हाफ, ॲटलिस्ट अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं पॉइंटर आणि पेन्सिलच्या टोकामध्ये. त्यानंतर आपल्याला इथं आर्क टाकायचं इथून वरच्या बाजूला आणि असंच बिलो दॅट सेगमेंट. सेम प्रोसेस आपल्याला या बाजूने सुद्धा करायची. आर्कला इथं क्रॉस करील तो ओवर अबव अँड बिलो द सेगमेंट. ओके, सो वी आर शोईंग नाव टू आर्क्स क्रॉसिंग इच अदर. नंतर याचे मिडल पॉइंट्स जे आहेत ते आपल्याला जोडून घ्यायचे. हॅव टू कनेक्ट दिस लाईन्स. पट्टीचा वापर करूया. सो वी कम्प्लिटेड दिस परपेंडिक्युलर बायसेक्टर. इथं जो अँगल आहे तो 90 degrees आहे, त्यामुळे आपण हा परपेंडिक्युलर आहे. बायसेक्टर या सेगमेंटचे इक्वल दोन पार्ट्समध्ये या लाईनमुळे भाग पडले, त्यामुळे याला आपण बायसेक्टर असं म्हणतो. तर मराठीमध्ये आपण रेषाखंड दुभागणं म्हणतो. So this is the complete process of perpendicular bisector of a segment. So thank you for watching. Enjoy.